औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे। मात्र या नामांतरणाच्या शासन निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयात 27 मार्च पर्यंत आक्षेप हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे नामांतर विरोधात आणि समर्थनात असे दोन्ही बाजूने अर्ज दाखल करण्यात येत आहे। दरम्यान सोमवार तारीख 13 मार्च रोजी पर्यंत सायंकाळ रोजी पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 11,767 आक्षेप हरकतींची नोंद झाली आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात 35 अर्ज दाखल करण्यात आले आहे। त्यामुळे आता सुट्टीचे दिवस वगळून फक्त 9 दिवस समर्थन आणि आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या निर्णयाला कुठे विरोध होत आहे तर कुठे समर्थन केले जात आहे। दरम्यान नामांतराविरोधात 27 मार्च पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीकडून आक्षेप हरकतीचे अर्ज दाखल करण्यात येत आहे। यासाठी विशेष कॅम्प घेतले जात आहे। त्यामुळे आतापर्यंत नामांतराविरोधात 11,767 आक्षेप दाखल झाले आहे। तर दुसरीकडे सोमवारपासून समर्थनार्थ देखील अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात येत आहे, ज्यात पहिल्या दिवशी समर्थनार्थ फक्त 35 अर्ज दाखल करण्यात आले आहे। तर हा आकडा आज वाढण्याची शक्यता आहे। तर विरोधात देखील मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल करण्यात येत आहे। महसूल आणि वन विभागाने औरंगाबाद विभागाऐवजी छत्रपती संभाजीनगर नामांतरणाचा निर्णय घेत तसे राजपत्र काढले होते। मात्र या निर्णयावर आक्षेप किंवा हरकती असल्यास 27 मार्च पर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्याचा पर्याय शासनाने दिला आहे। त्यामुळे नामांतराच्या विरोधात आणि समर्थनात अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होत आहे। तर हे अर्ज दाखल करण्यासाठी सुट्टींचे दिवस वगळून फक्त 9 दिवस शिल्लक राहिले आहे। त्यामुळे आता दोन्ही बाजूने आणखी मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे मुदतीनंतर आलेल्या आक्षेप समर्थन अर्जाचा विचार केला जाणार नाही। तर आता नामांतरणाच्या समर्थनात मनसेकडून देखील मोहीम हाती घेण्यात आली आहे। मनसेकडून 5,000 समर्थनाचे पत्र विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। ज्या पद्धतीने काही लोकांनी आक्षेप छत्रपती संभाजीनगर नावाला नोंदवलेला आहे, त्याचा विरोध म्हणून समर्थनार्थ आम्ही 5,000 लोकांचे फॉर्म्स तयार करतोय, जे घेऊन त्या लोकांना घेऊन आपण विभागीय आयुक्तांकडे जातोय आणि छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाला समर्थन म्हणून हा पहिला टप्पा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाती घेते। आमचा प्रयत्न आहे की लाखो लोकांचे समर्थन पत्र विभागीय आयुक्त साहेबांकडे आम्हाला पूर्ण आधार कार्ड सहित पोहोचवायचे आहे। त्या पद्धतीने मनसे काम करते। सोमवारपर्यंत 11,767 आक्षेप दाखल होते। यासोबतच समर्थनात फक्त 35 अर्ज दाखल झाल्याने आता मनसेकडून संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनात मोहीम हाती घेण्यात आली आहे। संभाजीनगर नामांतराच्या समर्थनात आम्हाला 27 मार्चपर्यंत लाखो पत्र विभागीय आयुक्तांकडे जमा करायचे आहे, असे देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे। सुमित पवार, वैभवशाली मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर।